छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाविषयी अजित पवारांच्या विरुद्ध गोमा मारली, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरती मूक देऊन का गप्पा आहे? संभाजी महाराजांच्या संदर्भात आम्ही अत्यंत भावनाशील आहोत, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, राज्य निर्माण केले, महाराष्ट्राला इतिहास आणि स्वाभिमान निर्माण केले, त्या शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री का गप्प आहे त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. रावण देखील बोललेलं आहे, त्याच्याविषयी मी बोलणार नाही. पत्रकार परिषद होऊन जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणताही वाद असू नये या मताचे आम्ही आहोत. त्या महाराष्ट्राच्या इतिहासात त्या दोन छत्रपतींचं प्रचंड मोठं योगदान आहे. तुम्हाला मी कालही सांगितलं की महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर राज्यांना भूगोल आहे, आणि इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. पण जे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाविषयी अजित पवारांच्या विरुद्ध बोंबा मारत आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरती मूक गिळून का गप्पा आहे? राज्यपालांच्या दारात जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? राज्यपाल हटावची घोषणा का करत नाहीत? राज्यपालांनी माफी मागावी असं का सांगत नाही? पण त्यांचे दुसरे जे एक दिल्लीतले आहेत कोई सुधांशु त्रिवेदी, त्यांनी जो शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्याच्यावर ते का बोलत नाही? संभाजी महाराजांच्या संदर्भात आम्ही अत्यंत भावनाशील आहोत, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, राज्य निर्माण केलं, महाराष्ट्राला इतिहास आणि स्वाभिमान निर्माण करून दिला, त्या शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री का गप्प आहे? त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. एमएसपीजी मुंबई आ रहे तिथे मुंबई बिझनेस सेंटर है, मगर मुंबई में किसी राज्य के मुख्यमंत्री आते हैं अपने राज्य में विकास करने के लिए मुंबई और महाराष्ट्र का योगदान देते हैं, तो उसमें विरोध करने की जरूरत नहीं है. देश है, देश की बात. लेकिन अगर उत्तर प्रदेश का विकास करना है तो मुंबई के साथ योगी जी ने गुजरात में भी जाना चाहिए, क्योंकि मुंबई का जो इंटरनेशनल मॉनिटरी सेंटर था तो यहाँ से वहाँ शिफ्ट किया है, तो वहाँ भी उनको फायदा होगा, जाए वहाँ भी जाना चाहिए. लेकिन मुंबई में हम उनका स्वागत ही करेंगे. अगर किसी राज्य का विकास में मुंबई का योगदान होता है उसमें दुख की बात क्या है, आनंद की बात है. अगर हमारा राज्य उत्तर प्रदेश के विकास में योगदान दे सकता है, यहाँ के लोग, यहाँ के उद्योगपति किसी राज्य और किसी देश के लिए, हमारे देश के लिए कोई अच्छी बात करनी चाहते हैं या विकास करना चाहते हैं तो ठीक है. जैसे एक बार योगी जी आए थे और कहा कि मुंबई की धरती पर हम महत्वपूर्ण सिटी बनाएंगे, हमने स्वागत किया.